बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत येणाऱ्या जोड्यांबद्दल बोलायचं झालं तर ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचं नाव येतच एव्हरग्रीन कपल्सपैकी एक असणारी ही जोडी बरीच गाजली तसं तर ऋषी कपूर यांनी आपल्या पहिल्या चित्रपटापासूनच चॉकलेट बॉयची इमेज तयार केली होती त्यांच्या काळातील अनेक तरुणी ऋषी कपूर यांच्यासाठी अक्षरशः वेड्या होत्या पण ऋषी कपूर यांचं दिल मात्र धडधडलं ते नीतू कपूर यांच्यासाठीच त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल अनेक किस्से फेमस झाले पण त्यांच्या लग्नाबद्दल एक खास किस्सा अनेकांना माहिती नाही ऋषी कपूर आणि नीतू सिंग या दोघांचीही त्यांच्या लग्नात शुद्ध हरपली होती पण का आणि कशामुळे हे ऐकायचं असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण पहा अभिनय क्षेत्रात सत्तर ते ऐंशीच्या दशकात ऋषी आणि नीतू हे दोघही सक्रिय होते त्यामुळे हळूहळू त्यांच्यात प्रेम फुललं आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला आता ऋषी म्हणजे द ग्रेट कपूर खानदनातील मुलगा म्हणजेच त्यांचं लग्न ग्रँड होणार हे साहजिकच होतं तर त्यांनी बावीस जानेवारी एकोणीसशे ऐंशी रोजी लग्न गाठ अखेर बांधली आणि ती शेवटपर्यंत हे नातं निभावलंही अपेक्षेप्रमाणे ऋषी आणि नीतू यांचं ग्रँड पद्धतीचं लग्न झालं रेडिफला दिलेल्या एका मुलाखतीत नीतू यांनी त्यांच्या लग्नाबद्दल काही खुलासे केले होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं लग्न मुंबईतील चेंबूर येथे असलेल्या एका गोल्फ कोर्सवर झालेलं आणि अगदी झाडून सर्व फिल्म इंडस्ट्रीला आमंत्रण करण्यात आलं होतं जवळपास वीस दिवस त्यांचं हे लगीन सराई सुरू होती वर का आता एवढे पाहुणे म्हटल्यावर नवरे एकदम भारी दिसायला पाहिजे की नाही अगदी तसच नीतू यांनी एकदम जळ असा लेंगा परिधान केलेला पण या लेंग्याने नीतू यांना चक्कर आलेली इकडे नीतूच नाही तर दुसरीकडे ऋषी यांनाही लग्नात चक्कर आलेली त्यांचं झालं असं की एवढी गर्दी ते सांभाळू शकले नाही आणि घोड्यावर चढण्याआधीच त्यांना चक्कर आली इतकंच नाही तर ऋषी आणि नीतू यांच्या लग्नात फक्त फिल्म इंडस्ट्रीमधीलच लोक आले होते असं नाही बर का तर चक्क बिन बुलाय मेहमानही आले होते तेही अगदी सुटाबुटात आणि गिफ्ट घेऊन आता त्या काळच्या एकदम हिट जोडीचं लग्न होते म्हटल्यावर सर्वांनाच त्याबद्दल उत्सुकता होतीच म्हणा पण खरी मजा तर पुढे आहे या आमंत्रणाशिवाय आलेल्या पाहुण्यांनी गिफ्टच्या बॉक्समध्ये चक्क दगड ठेवली होती आता बसला धक्का तर असे आहेत काही अनसुने किस्से बरं आणखी एक ऋषी आणि नीतू यांच्या लग्नात नुसरत फते खान हे गायले देखील होते एकोणीसशे ऐंशी पासून लग्नबंधनात बांधलेल्या जोडीने चाळीस वर्ष सुखाने संसार करत प्रेमावर आणि लग्नावर विश्वास ठेवण्याचं उदाहरण समोर ठेवलं होतं पण आज या जोडीतील ऋषी कपूर मात्र आता आपल्यात आत नाही दोन हजार वीस मध्ये कर्करोगाशी लढाई करताना त्यांचं निधन झालं मंडळी ऋषी कपूर आणि नितू सिंग यांनी एकत्र काम केलेले चित्रपट तुम्हाला आठवत आहेत का आठवत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दैनिक बोबमला सबस्क्राईब आणि शेअर करण्यास अजिबात विसरू नका